जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करून तो पंधराशे रुपये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्ष होते ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत गरजा पुरवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात महत्वाची भूमिका ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांची आहे त्यामुळं पंचायत समिती स्तरावर जिल्हा परिषद स्तरावर महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामसेवक ग्रामविकास अधिकाऱ्यांना बैठकांना हजर राहावं लागतं तसंच ग्रामीण स्तरावर दिवाबत्ती पाणीपुरवठा साहित्य आरोग्य संबंधित साहित्य वेगवेगळ्या योजनांची बांधकाम साहित्य तसंच कर वसुली भरण्यासाठी तालुका स्तरावर जावं लागतं बचत गटांच्या कर्जमंजुरीसाठी तालुका पातळीवर बँकांना भेटी द्याव्या लागतात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना घर बांधणीचं सामान उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्यासोबत फिरावं लागतं ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीमार्फत केल्या जाणाऱ्या कामाच्या पूर्ततेसाठी ग्रामसेवकांना फिरती करावी लागते या सर्व मुद्द्यांचा विचार करून ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना ठोक स्वरूपात दरमहा देण्यात येणाऱ्या एक हजार शंभर रुपये या कायम प्रवास भत्त्याच्या रकमेत सुधारणा करणं गरजेचं होतं त्यामुळं कायम प्रवास भत्त्यात वाढ करून तो पंधराशे रुपये इतका करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते